पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अचानक क्रिकेट क्लब बनपुरी आयोजित अचानक चषक 2023 आज क्रिकेट सही भव्य दिव्यता आपल्याला पाहायला मिळतोय। सुपर संडे फाइनलाइज फाइनल डे मध्ये आज आपण प्रवेश करतोय। गेम ऑन, लेट्स प्ले। संघर्षाला सुरुवात परत एकदा गावागावांमध्ये वाड्यावाड्यांमध्ये। बेस्ट ऑफ बेस्ट फुलंदाज तयार, गोलंदाज तयार। स्ट्राइकिंगला किरण तर गोलंदाज संदीप। ओहो जोरदार बॉल इथे, अपील ही तेवढी क्लाउड पाहायला मिळाली परंतु थोडंसं बाहेर जाणार, आउटसाइड लेग स्टंप डिलिव्हरी। लीग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र येईल। सुरुवात झाली इथे धावफलकावरती। टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना श्रीराम इलेव्हन चिखलेवाडी टीमच्या धावफलकावरती। खूप छान मैदान, अगदी आपण गावालाच आहोत असं फील करणारा हा मैदान आपल्याला अनुभवायला मिळतोय। मन प्रसन्न होते इथे आल्यानंतर। अगदी डीमार्टच्या बाजूलाच हा खाडीलगत समुद्राच्या किनारी वसलेला हा सुसज्ज सुंदर भव्य दिव्य आपल्याला मैदान पाहायला मिळतोय। जरी 180 डिग्री असला तरी खूप सारा आनंद देतोय क्रिकेटचा आपल्याला हा मैदान। प्रत्येकदा ज्या तळवली गावातून सुरुवात झाली होती पाटण तालुका क्रिकेटला, आज पुन्हा आपण 40+ दिवा कोळीवाडामध्ये सुरुवात करतोय। आता ही पंढरी बनली आपली क्रिकेटची। राईट अम ओवर द विकेट, संदीपला पाहतोय, खेळला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, फ्लाय होईल का? परंतु नाही, डिफॉरवर्ड रिझन मध्ये थोडस मात्र फवलिंग, तोपर्यंत चान्स घेतलाय तिथे। लेझी क्रिकेट पाहायला मिळालं। दुपारचं सत्र जेवण झालंय बऱ्याच खेळाडूंचं, त्याच्यानंतर पाहिलं गेलं 2 धावा 3 धावा धावफलकावरती लागल्या जातात। टीम श्रीराम इलेव्हन चिखलेवाडी टीमच्या धावफलकावरती। प्रशांतच्या बॅट मधून मात्र हा पाहतोय, P1 चा षटक आहे। बॉल मात्र अगदी परफेक्ट सिलेक्शन, बॉल सीमा पार केले। येथील धाव मात्र येथे प्रशांत यांच्या बॅट मधून 4-4-4 चौका। संदीप यांच्यावरती हा हल्ला चढवला होता। दोरफुल टॉस, बॉल कम बॅक केलंय, व्हाइट यॉर्करचा प्रयत्न परफेक्ट इथे मात्र पाहायला मिळालं। शॉर्ट बॉल आणि त्याच्यानंतर मात्र थोडस बाहेर हातभर वलवण्यात मध्ये यशस्वी झाले। एक आशेत आहे, अनुभव आहे संदीप यांच्याकडे, त्याचा परिपूर्ण वापर करताना पाहायला मिळतात आपल्याला आणि तेच करावं लागेल कारण आतापर्यंत धावा खर्च केल्या आहेत संदीप यांनी मात्र 7, बॉल झाले 4। ओहो हो, वेग 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 वेग, प्रचंड वेग आणि वेगावरती स्वार होत मात्र केली दांडी, गुल गुल गुल, फलंदाज बाद, बॅक टू द गाउट। प्रशांत याच्या स्वरूपामध्ये श्रीराम इलेव्हन चिखलेवाडी टीमला बसतोय मात्र धक्का क्रमांक 1-7 या धावसंख्येवरती। नीरज चोपड़ा कैमेरा मन फोकस करो। नहीं रे भाई, नहीं, बैठो बैठो, आराम करो। कोणी गावचे नीरज चोपड़ा कैमेरा मन आपल्याला पाहायला मिळतात। खूप छान कैमेरा ऑपरेटिंग त्यांच्याकडून पाहिले। हँडसम पर्सनॅलिटी, लहान आहे अजून, शिकतोय। कीर्ती महान आहे परंतु कैमेरा मन ची आमच्या। लोअर फुट टॉस, बॉल फुट फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून, क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक। बॉल सीमा पार, लॉंग ओव्हर रिसन कव्हर करत असताना परफेक्ट इथे मात्र ऑन ड्राइव्ह फलंदाज सूरजच्या बॅट मधून मात्र हा येतोय षटकार। प्रशांत बाद झाले, त्याच्यानंतर मात्र सूरज इन ऍक्शन नंबर वरती आले। 3 आणि 3 वरती येताना मात्र आपल्या नावाचा परिचय देत आहेत। पहिल्याच बॉल वरती लोअर फुल टॉस बॉल होता, त्या तोफ्याला केलंय मात्र इथे कबूल आणि षटकार मात्र ठोकलाय शेवटच्या बॉल वरती। षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या श्रीराम इलेव्हन चिखलेवाडी टीमच्या 13 धावा 13 ऑन अ स्कोरबोर्ड।
किरण आतापर्यंत एक बॉल फेस केलाय, आता स्ट्राइक एनला किरण असतील, नॉट स्ट्राइक एनला सुरेशला पाहतोय गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकासाठी मिलिंद, या मात्र गोलंदाजांना आणले, पहिला बॉल अगदी वेगानं फेकले गेले, निर्णय आलाय व्हाईटचा योग्य निर्णय। जुगाव या गावाला बिलॉंग करणारे भूमिपुत्र विनोजी बगस सर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। आधी काटकर सरांचं शुभ आगमन इथे झाले, त्यांचंही मुलाचं सहकार्य पाटण तालुक्यासाठी सहकारी आहे इथे डीप फॉरवर्ड रिझन मध्ये क्षेत्रक्षणाच्या भूमिकेमध्ये संदीप बाप्पा यांचं आणि योगदान देत असताना क्षेत्रक्षणांचं पाहायला मिळालं। फलंदाज बाद धक्का बसतोय दुसरं, किरण बॅक टू द गट। पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर विकेट प्राप्त करून देतात मिलन मिलिन, हे जबरदस्त कॉम्बिनेशन पाहायला मिळते। संमिश्र गोलंदाजी आपण वारंवार पाहिले अशी गोलंदाजी दत्ता मात्रे सर आपण रायगडमध्ये विश्वजीत ठाकूरजी पाहतो की ज्या ज्या वेळी त्याला विकेट मिळत नाही त्यावेळी तो दोन तीन बॉल वाईटचा प्रयत्न करतो, वाईट वॉर्करचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर मात्र येणाऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त करून देतो। ही बऱ्याच गोलंदाजांची खासियत आपल्याला पाहायला मिळतोय, त्याच प्रकारे मात्र इथे ही गोलंदाजी पाहायला मिळतो इथे मिलिन यांची, थोडीशी मात्र दिशाहीन गोलंदाजी। व्हाईट बॉल परत एकदा पाहायला मिळेल, अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाईल। किरण आणि प्रशांत ही महत्वाची जोडी माघारी गेलेत, आता चार नंबरवरती अमितला पाहतो इथे। व्हाईटनं मात्र एक धाव पुढे जाईल, 15 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत। सुवर डिलिव्हरी, त्याच्यावरती आक्रमण, परंतु निर्णय पंचांचा येईल की या धावा मात्र धाव फलकावरती लावायच्या किती, तर नंबर 6 अगदी परफेक्ट 100% फलंदाज अमितच्या बॅट मधून मात्र हा येतोय शानदार हँड हँडसम षटकार। काशेत आहे, बलवान आहे, ताकद आहे, सगळ्यांचा परफेक्ट मिलाप इथे करताना पाहायला मिळतात। अमित शरीरावरती बॉल आदळलाय, अगदी चपल केले होते, त्याच्यानंतर पाहायला गेलं तर कलात्मक पद्धतीने कलात्मक गोलंदाजी इथे मिलिन यांची मात्र इथे पाहायला मिळाली, कारण ऐन वे मध्ये चेंज ऑफ द स्पेस गती कमी करण्यामध्ये यशस्वी झाले गोलंदाज मिलिन आणि एक सिंगल आली लिगबाईच्या स्वरूपामध्ये। प्रशांतला पाहतोय इथे, सुरेशला पाहतोय, या ओव्हर मधील तिसरा वाईड आपल्याला पाहायला मिळेल, थोडस लाईन अँड लेंथ मध्ये गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल, अतिरिक्त धावा इथे खर्च होताना पाहायला मिळत आहेत। तीन धावा वाईड, त्यावर षटकारी पाहायला मिळाला, एक सिंगलही पाहायला मिळालं या षटकामध्ये मिलिन यांच्या, अनुभवाचा पुरेपूर वापर करावा लागेल। थोडासा शॉर्ट बॉल पडलाय क्षेत्रक्षकाच्या दूरवर, संधी तोपर्यंत उचलली गेली दोन्ही फलंदाजांनी, अमित आणि सूरज यांनी एक सिंगल मात्र कम्प्लीट केली, जी की सिंगल म्हणता येईल, अगदी चोरटी डाव। चार बॉलचा खेळ झालाय, 24 धावा धावपळकावरती लागलेत, 24 रन स्कोरबोर्ड। ओहो, ही आहे खासियत, ही आहे खासियत या गोलंदाजांकडे, त्याचमुळे तर मला गोलंदाजी देत आहेत, त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळालं। कारण तुम्ही जर का नंबर क्रमांक 4 वरचा बॉल जर पाहिला तुम्ही मिलिन यांचा, तर तशाच प्रकारे चेंज ऑफ द स्पेस पाहायला मिळाला, गुड लेंथ वरचा बॉल होता शरीरावरती आदळला, त्याच्यानंतर पाहायला गेलं तर स्लोवर डिलिव्हरी साईडली आउटसाइड द ऑफ स्टम्प आणि गती कमी वाईड वॉर्करचा प्रयत्न, ही खासियत आहे ना या गोलंदाजांकडे, त्याचमुळे की काय यशस्वी होताना पाहायला मिळतात आपल्याला नेहमी। हा फटका चांगला आहे, वा क्लासिकल नजाकत आहे, सौंदर्य आहे, परंतु क्षेत्ररक्षकामध्ये कमी आहे आणि झेल मात्र जमिनीला दान। चेंज स्ट्राइक करायचंय, कन्वर्ट करायचंय, निर्णय चुकलाय, पोहोचेल का फलंदाज, नाही फलंदाज बाद, कारण या दुसऱ्या षटकातील अंतिम बॉलवरती धावाल्या तिथे मात्र दोन यशस्वीरित्या पूर्ण केल्यात आणि या दोन धावेनं धावफलकावरती धावा लागल्यात, त्या प्रथमतः फलंदाजी करत असताना श्रीराम 11 चिखलेवाडी टीमच्या धावफलकावरती 26 धावा 26 आणि आता विजयासाठी गरज असणार आहे ती 27 धावांची येणाऱ्या 12 बॉल मध्ये।
वेलकम काटकर साहेब आपलं मनापासून सहर्ष स्वागत पाटण तालुक्याचे आणखी एक आधारस्तंभ तर लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत डोंबिवलीमध्ये काहीशी न्यूज येईल आपल्याला दहा दहा नंबर वाला आमचा कुणाल शेट आला कुणाल शेट मात्रे यांचा हा एमटीसी लाइव अक्षय शेट नाही येत आज त्यांची त्यांना मिस करतोय आम्ही नारेवलीला स्पर्धा चालू आहे विश्वनाथ शेट मस्कर नारेवली यांची स्पर्धा तिथे त्यांचा सेटअप आपल्याला पाहायला मिळतोय सर लगेच क्षेत्रक्षण सजवून घ्या बॉल द्यायचा आहे पंचांपर्यंत पोहोचवा आणि त्याचबरोबर मी विनंती करेन की क्षेत्रक्षण सजवत असताना वेळ खर्च करू नका खूप छान इथे नियोजन आयोजन त्याचबरोबर आदरणीय भागवतजी बागस साहेब यांचं इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतलं जाईल पाटण तालुका क्रिकेटला जिवंत ठेवण्यामध्ये आणखी एक हे खूप महत्वाचे हिरे आहेत हे सगळ्यांचं योगदान आपल्याला विसरता येणार नाही आदरणीय बागाजी भागवत साहेब मायेची उदा शॉल आणि त्याचबरोबर हा तेजस्वी फुलांचा पुष्पगुच्छ इथे मात्र दिला जातोय चला एटीएमची पैसे आले ते एटीएम मध्ये भरून घ्या व्हॅन आले त्याचबरोबर आदरणीय अधिकजी काटकर साहेब यांचंही ते शुभ सन्मान येते मात्र घेतलं जाईल त्यांचंही मनापासून आभार हे सगळे व्यक्तिमत्व पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे एक मोठे आधारस्तंभ आहेत आणि त्यांच्याकडून अहोरात्र मेहनत घेतली जाते की हा पाटण तालुक्याचा क्रिकेट सातत्याने बहरच जावो गाडी प्लीज जरा बाहेर घ्यायची आहे कारण गेम ऑन करू शकत नाही युवराजजी मोळगे साहेब यांचं इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय आमच्या अचानक क्रिकेट क्लब बनपुरी अचानक चषक 2023 मध्ये आपण इथे उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या मनापासून सहर्ष स्वागत पहिलाच बॉल स्पीड लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होत डीप मध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहे डी फॉरवर्ड रिजनला थोडस पबलिंग पाहायला मिळेल एकाला दोनामध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळेल त्यात रनिंग बिटवीन द विकेट पहिल्याच बॉल मध्ये प्रमोद आणि संदीप यांच्याकडनं पाहायला मिळाली आणि हेच होणं क्रिकेटमध्ये खूप गरजेचं आहे मित्रांनो कारण ज्यावेळी तुमच्याकडे एक रन घ्यायची संधी असते त्या तुम्ही दुहेरी दावेमध्ये कसं रूपांतर करताय खूप इम्पॉर्टंट आहे कारण षटकार आणि चौकार प्रत्येक बॉलवरती मारलं जाईल ते मात्र करणार शॉर्ट रन इथे डिक्लेअर केले पंचानी यस सर तर एकच धाव मात्र घेतली जाईल पहा किती नजर आहे दोन्ही पंचांची घारीसारखी नजर आणि सस्यासारखे कान महेश मिसाळे सर आणि विनोद भगत सर दोन पंच अगदी उत्तम आम्हाला पाहायला मिळतात काही दोन वर्षानंतर कुणाल म्हात्रे सुद्धा समालोचन कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील त्यांचा हे आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल आणि भिवंडी प्रीमियर लीग पासून सुरुवात होईल त्यांची कदाचित हा डॉट बॉल आलाय आता थोडस प्रेशर गोलंदाजांवर कमी होते नेहमीच आपण पाहिलंय की ज्यावेळी ना गोलंदाज डॉट बॉल करतो ना त्यावेळी का आत्मविश्वास गोलंदाजाचा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय हा प्रकार बॉल जोरदार मात्र इथे पॉवर जनरेट केली होती परंतु जनरेट करत असताना फलंदाजाला मात्र इथे कमी पॉवर मिळाली आणि क्षेत्ररक्षण तेवढाच मात्र दमदार पाहायला मिळालं फलंदाज बाद विकेट क्रमांक पहिली प्रमोद यांच्यासारखा महत्वपूर्ण फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय टीम मनाई इलेव्हन महीन या संघाला बसतोय धक्का क्रमांक पहिला 2 या धावसंख्येवरती
माना इलेवन महीन आणि श्रीराम इलेवन चिकलेवाड़ी या दोन संघांमध्ये हा सामना पाहायला मिळतोय। न्यूजीस्तानी बॉल जाईल, एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल। बॅट कट आपल्याला पाहायला मिळाली, स्किट झालं होतं, त्याच्यानंतर सिंगल आली। सिंगलनी फारसा फरक पडणार नाही, 27 धावा इथे करायचे आहेत। बॉलचा खेळ झालाय आतापर्यंत, चार बॉल अजूनपर्यंत, दोन बॉल या षटकामधील खाली असतील। चिक्या गोलंदाजी मार्क वरती, ओहो वेगवान बॉल, जबरदस्त अफलातून सुद्धा अपील केली होती परंतु थोडासा दूरवर, बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क नाही। चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली या बॉल वरती। आतापर्यंत दोन डॉट बॉल चिक्या हे गोलंदाज पहिल्या षटकामध्ये मात्र हातात असताना पाहायला मिळाले। ही खासियत आहे चिक्या यांची, मोठा फटका आला नाही आतापर्यंत, फक्त धावा खर्च केल्या दोन। वॉट गोलंदाजी, मंत्रमुग्ध केले गोलंदाजी करत असताना मात्र इथे ऑन साइडला हलक्या हाताने ढकलून दिले। स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही कारण स्ट्राइक ठेवायची आहे मिलिंद या मात्र फलंदाजांना, संदीप अप्पा यांना। आणि पाहिलं गेलं तर त्याचसाठी पाहिलं तर ही धाव मात्र घेतली गेली नाही। षटक क्रमांक पहिले समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम बॅटिंग करत असताना मानाई इलेवन महीन टीम पोहोचते दोन या धावसंख्येवरती। आता मात्र येणारे सहा बॉल आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 25 रन्स की। एकाल यस, आम्ही चावेली वाशी विभाग मध्ये असतो, त्यावेळी मात्र हिंदी मध्ये दत्तात्रय म्हात्रे सरांचं समालोचन ऐकण्याजोगे असं, मंत्रमुग्ध करतात हिंदी मध्ये सुद्धा। प्राध्यापक आहेत, तिन्ही भाषांवरती चांगलं प्रभुत्व त्यांचं आपल्याला पाहायला मिळतोय। बरंच काही शिकण्यासारखं आणि त्यांच्याकडून शिकूनच आज या व्यासपीठावरती बसण्याची हिंमत होते। अमित राईट मोड विकेट, वा क्लासिकल फटका, क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑरिजन मध्ये ऑन ड्राइव्ह करायचं होतं, परफेक्ट शॉर्ट सिलेक्शन नाही, फलंदाज बाद, आणखी एक धक्का ऐन वेळी मध्ये। जर पाहिलं गेलं तर या फटक्यामध्ये जान होती परंतु मान नव्हती आणि हात चाललाय सीमा रेषा जवळ, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पकडलाय झेल फलंदाज बाद। माघारी परतावा लागेल, ज्यांच्यावरती विश्वास होता, स्वतःवरती विश्वास होता संदीप अप्पा यांना की मी मॅच काढू शकतो, तेच फलंदाज माघारी। जड मनाने जड अंतकरणातून अगदी मैदानाच्या बाहेर जाताना अप्पांना पाहिलं, नवीन फलंदाज सोन्या आहे त्यांना पाहायला मिळतात। तर गोलंदाजी मार्क वरती अमित, वेगवान बॉल, प्रचंड वेग पाहायला मिळाला, गुड लेंथ वरचा बॉल, ही लाईन आणि लेंथ आहे ना खूप छान आहे। जर तुम्ही पाहत असाल ना ही, तुम्ही जर गोलंदाजी तर खरंच सांगतोय, ही लाईन आणि लेंथ खूप छान आहे। ज्यावेळी अशा प्रकारची लेंथ वरती लाईन वरती बॉल पडतो ना त्यावेळी अवघड होतो फलंदाजांना फलंदाजी करत असताना। बॅटला स्किट झालंय, न्यूजीस्तानी बॉल जाईल, फारसा फरक पडणार नाही इथे। टीम बॅटिंग करत असताना मनाई इलेवन महीनच्या विरोधामध्ये श्रीराम इलेवन चिखलेवाडी टीमला, कारण ज्या प्रकारे इथे गोलंदाजी झाली पहिल्या षटकापासून पहिल्या बॉल पासून चिक्याने काय इथे अगदी मन जिंकली आहेत टीम श्रीराम इलेवन चिखलेवाडी आणि चिखलेवाडीकरांची गोलंदाजी करत असताना। वॉट अ गोलंदाजी चिक्या। त्याच्यानंतर अमित राज करतोय इथे, यस बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल येईल। चार बॉल चा खेल झालाय आता मात्र इथे, धावफलकावरती धावा चार, चार बॉलचा खेल, चार बॉल धावफलकावरती, आता पाच बॉलचा खेल झालाय, शेवटचा बॉल असेल आणि शेवटच्या बॉल वरती धावा जमवायचे आहेत। 25 धावा अमित, शेवटचा बॉल एक 25 धावांची गरज। तोही न्यूजीस्तानी आपल्या अचानक चषक 2023 च्या बॅनरला हिट होताना पाहायला मिळतोय हा बॉल आणि समाप्त झाली मॅच आणि ते जिंकलाय श्रीराम इलेवन चिखलेवाडी ही टीम। तर कॉंग्रॅच्युलेशन श्रीराम इलेवन चिखलेवाडी टीम। तर मानाई इलेवन महीन टीम आपले मनापासून आभार, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल। तर नेक्स्ट मॅच श्री मंगलमूर्ती इलेवन नवीवाडी जिंती त्यांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील ज्योतिर्लिंग सळवे टीम। तर टॉस साठी यायचं आहे आणि टॉस